हाय फ्रेंड्स आज आपण बनवतो आहे मटके आणि वटण्याची उसळ याच्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक छोटासा टोमॅटो घेतलेला आहे आणि एक सुखा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आलं घेतलेलं आहे आता खो कांदा खोबरा आणि टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा उभा चिरून घ्यायचा आहे आपल्याला आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणून तो उभा चिरला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतरनं आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे ह्या तेलामध्ये आपल्याला आता लसूण टाकायचं आहे त्याच्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये आता बारीक काप केलेले खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहेत त्याच्यानंतर ना आपण त्याच्यामध्ये आता आलं टाकणार आहोत आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लून घ्यायचं आहे आपल्याला आता हे आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत खोबरं लालसर होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे भाजल्यानंतरनं आपण त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा होता तो ॲड केलेला आहे आता हा कांदासुद्धा आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे या कांद्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपला कांदा लालसर झालेला आहे आता हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर सेम कढाईमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलेलं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे त्याच्यानंतरनं जे बारीक चिरलेला टोमॅटो होता तो मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आता हा टोमॅटो चांगला आपला व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा लसूण आलं आणि खोबरं याचं जे काही आपण वाटण केलेलं होतं ते वाटण मी आता याच्यामध्ये ॲड करणार आहे ते वाटणसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा राहणार नाही आता ह्या परतलेल्या मिश्रणामध्येच आपण थोडीशी हळदीची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतरनं थोडीशी लाल तिखट टाकलेलं आहे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा माझ्याकडे मिक्स होता कांदा लसूण मसाला गरम मसाला मिक्स हा मिक्स आहे तो मी त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि थोडीशी धणी पावडर ॲड केलेली आहे आता हे चांगलं आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपली मोड आलेली मटकी आणि वाटाणे हे आपण दुहून घ्यायचं आहे धुतलेले मटके आणि वाटाणे आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक वाफ काढून घ्यायची आहे याची यामध्ये आपण आता गरम पाण्याचा वापर करणार आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे गरम पाणी टाकल्यामुळे त्याला चांगली तरी येते आणि ही भाजी एक सहा ते सात मिनटं आपल्याला अशी शिजवून द्यायची आहे अशा प्रकारे आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा